तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग जे आहे आपला, ते तुम्हाला मी लवकर सांगेल कसा आणि कसा राहील. आणि महत्त्वाची एक गोष्ट, जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे विकाराबादला, विकाराबाद जंक्शन. ते तुम्हाला मी दाखवतो, हे आहे विकाराबाद जंक्शन. मित्रांना, विकाराबादला जंक्शन कसंसाठी म्हणतात, तर विकाराबादून एक लाईन जी आहे ती जाते आहे पुढे बिदर, बिदरहून जाते परळी, परळीहून परभणी, म्हणून विकाराबादला जंक्शन म्हणतात. आणि एक साईड जाते इथून सिकंदराबाद, आणि तिसरी ती साईड आहे ती गुंतकल, पुढे बँगलोर वाडी वगैरे जी आहे त्या रूटला जाते, म्हणून विकाराबादला जंक्शन असे म्हणतात. आणि मित्रांनो, जे आजचा आपला प्रवास राहणार आहे, तो प्रवास राहणार आहे मित्रांनो रेणुगुंटा टू औरंगाबाद या रेल्वेचा. आपण या गाडीला विकाराबादून बसलो आहेत. प्रवास कसा राहील, पुढे स्टेशन कोणते येतील, हे तुम्हाला मी दाखवतो. आणि आपली ट्रेन आलेली ती तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, ही आपली ट्रेन आलेली आहे रेणुगुंटा टू औरंगाबाद, ही आपली ट्रेन आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर. या गाडीत बघायला गेलं तर फार गर्दी आहे, कारण की खूप लोक तिरुपतीहून आलेले आहेत आणि त्यामुळे गाडीत गर्दी दिसत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर चांगली गर्दी आहे, लोक फ्रेश होत आहेत कुणी सकाळची. मित्रांनो, 7:30 वाजलेले आहेत. आणि एक गोष्ट आणखीन आहे की समजा तुम्हाला कोणाला जालना, औरंगाबाद आणि परभणीच्या लोकांना तिरुपती जायचं असेल, यायचं असेल, त्यासाठी ही गाडी फार छान आहे. या गाडीचा टाईम बघायला गेलं तर समजा मला हे टाईम माहिती आहे रेणुगुंटाहून, ही रेणुगुंटाहून गाडी जवळपास संध्याकाळी 9:30 ही गाडी निघते. आणि विकाराबादचा टाईम आहे हिचा 7:30. आणि आता मी विकाराबाद ते परभणी प्रवास करत आहे, तर परभणीचा हिचा टाईम दाखवते 3:00 2:00 पोहोचतो. म्हणजे ठीक आहे ना, साधारण जे लोकांना परभणी तिरुपतीहून यायचं असेल त्यांच्यासाठी ही गाडी चांगली आहे. चला मित्रांनो, भेटूया पुढे. आता हा तुम्हाला रूट मी दाखवतो कसा राहील, कोणते स्टेशन लागतील, हे तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, जे आपल्या गाडीचा प्रवास राहणार आहे ते गाडी नंबर आहे 1-7-6-2-2, जी की रेणुगुंटा टू औरंगाबाद आहे. आणि मित्रांनो, विकाराबाद जे रेल्वे स्टेशन आहे ते सिकंदराबाद या डिव्हिजन अंतर्गत येते आणि साऊथ सेंट्रलच्या याच्यामध्ये येते ते. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की इथून तुम्हाला बऱ्याच गाड्या मुंबई वगैरे, भुवनेश्वर वगैरे अशा गाड्या तुम्हाला भेटतात. आणि या ठिकाणाहून तुम्हाला तिरुपती जाण्यासाठी जी रॉयल सीमा आहे, ती रॉयल सीमा एक्सप्रेस पण इथून तुम्हाला भेटते. आणखीन एक गोष्ट तुम्हाला दाखवतो की 1 नंबर प्लॅटफॉर्म, हे 2 नंबर प्लॅटफॉर्म. आणि तुम्हाला एक सांगितलेलं आहे की नांदेड बँगलोर, जी की परभणी रेल्वे स्टेशनहून जाते बँगलोर एक्सप्रेस, ती गाडी पण सुद्धा विकाराबाद स्टेशनला येते आणि इथं जवळपास 15-20 मिनटं थांबते, कारण की या ठिकाणी इंजन चेंज होते. इथून बघायला गेलं तर जे आपण येतो बॅक साईडला इंजिन लागते फ्रंट साईडचं, त्यामुळे बँगलोर एक्सप्रेस इथे इंजिन चेंज होते. आणि सेम आपली जी गाडी आहे रेणुगुंटा औरंगाबाद याचंही, कारण की ही गाडी आलेली इकडून रायचूर मार्गे आलेली आहे, त्यामुळे आता ही अपोजिट साईडला हिचं इंजिन लागलेलं आहे. आणि ते पण तुम्हाला मी रूट दाखवण्याचा प्रयत्न करतो, जे वाडीला जाते ते पुढे गेल्यानंतर. आणि माझ्या मागे मी दाखवतो तुम्हाला जे की हे आहे सिकंदराबाद जाणारा रूट. हे बघितलं सरळ तर हे सरळ सिकंदराबाद जातो हैदराबाद वगैरे. मित्रांनो आपली गाडी आता विकाराबादहून प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून निघालेली आहे. हे आहे विकाराबाद स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 3, आणि आपली गाडी आता निघालेली आहे. टाटा बाय बाय विकाराबाद, चला भेटूया पुढे मित्रांनो. आपण पाहू शकता आता आपली गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून निघालेली आहे. मनमोहक दृश्य. मित्रांनो, आता पाहू शकता तुम्ही सरळ सरळ जे रूट जातो हा जातो आहे पुढे गुंतकल वाडी, त्याच्यानंतर जिथून जी बँगलोर एक्सप्रेस जाते नांदेड बँगलोर, ती इथून सरळ जाते
आणि त्यानंतर एक गोष्ट बघायला गेलं तर इथून मंत्रालय रायचूर या असा सरळ रूट आहे आणि आपली गाडी आता राईट साईडला जात आहे. तुम्हाला मी दाखवतो राईट साईडचा व्ह्यू. हे मित्रांनो आपली गाडी आता राईट साईड चालली आहे. पुढे आपलं आता आपलं स्टेशन येईल इथून पुढे जहीराबाद रेल्वे स्टेशन. इथून पुढे जहीराबाद रेल्वे स्टेशन आहे आपलं आता वधित चालू आहे. आणि मित्रांनो बघायला गेलं तर विखराबादून पूर्णपणे डिझेलचा जे रॅक डिझेलचं जे इंजिन आहे ते इथून लागले जाते. कारण की इथून पुढचं जे सेक्शन आहे पूर्ण हे ते पूर्ण इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल झालेलं नाही आहे. त्यामुळे डिझेलच्या लोको लागलेलं आहे ते आपला. आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर इलेक्ट्रिकचं काम चालू आहे. काम सुरू झालेलं आहे. लवकरच होऊन जाईल अशी आपण अपेक्षा करूया. गाडी फार स्लो चाललेली आहे. स्लो म्हणजे मला वाटतं साधारणतः 10-20 स्पीड असेल. या स्पीडनं गाडी आपली निघालेली आहे. इंजिनला पाहिलं समोर इंजिनला पाहिलं तर तुम्ही बघू शकता दोन डिझेल इंजिन लागलेले आहेत. एक सोडून दोन आहेत. मित्रांनो आपण आता जहीराबाद आलेलो आहे आणि जहीराबादचं हे प्लॅटफॉर्म क्रमांक पेपर आपण आलेलो आहे. तुम्हाला दाखवतात गाडी आपण. मित्रांनो आपली गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आलेली आहे जहीराबादच्या. मित्रांनो आपण आता जहीराबाद आलेलो आहे तुम्हाला सांगितल्यानुसार एक नंबर प्लॅटफॉर्मवर जहीराबाद. जहीराबादचे आहे रेल्वे स्टेशन हे साऊथ सेंट्रलच्या सिकंदराबाद डिव्हिजनला अंतर्गत येते आणि आपण प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आहोत. आणि जहीराबादची एक गोष्ट आहे की जहीराबादला महिंद्राचा फार मोठा कार आणि फोर व्हीलरचा प्लॅन्ट आहे. इथं पिकअप वगैरे महिंद्राचे बनतात. इथून जवळ एक 4-5 किलोमीटरला त्यांचा प्लॅन्ट आहे. मी स्वतः बघितलेला आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे. गाडी आपली तशी लेट झालेली. आता पाहूया पुढचं जे स्टॉप आहे आपला ते कोणता आहे. तुम्हाला नक्कीच मी पुढच्या स्टेशनला गेल्यानंतर मी सांगण्याचा प्रयत्न करतो. चला भेटूया मित्रांनो पुढे. आपण आता बिदरला आलेलो आहे. बिदरचा प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आलेलो आहे. गाडी आपली बिफोर आली नाही आहे इथं नेक्स्टच आलेली इथं. पण ही गाडी निघालेली आहे बिदरला. बघायला गेलं तर बिदरला एक नरसिंह मंदिर आहे. पाण्यामध्ये जवळपास 300-500 फूट अंतर आहे त्याचं. बरं मधातून पाण्यातून नरसिंहाच्या मंदिरात दर्शनासाठी तुम्ही बिदरला उतरू शकता. बिदरला भरपूर गाड्या थांबतात. जवळपास सगळ्याच गाड्या थांबतात. आणि बिदरला एअरफोर्सचं एक ट्रेनिंग सेंटर आहे. ते पण तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग सेंटर दिसेल. आणि मला तर वाटते प्रत्येकाने नरसिंहाच्या दर्शनाला जायला पाहिजे. बिदरला मंदिर आहे त्या. आणि बिदरून आपली गाडी आता निघालेली आहे. बिदर रेल्वे स्टेशन बिदरचं रेल्वेचं पोलीस स्टेशन. आणि हे बिदर स्टेशन बाय बाय बिदर. आणि जवळपास इकडं पण इलेक्ट्रिकचं जवळपास काम झालेलं आहे दिसत आहे. मित्रांनो आपली ट्रेन आता उदगीरला आलेली आहे. आणि उदगीरला बघायला गेलं तर उदगीरला फार मोठा एक किल्ला आहे उदयगिरी नावाचा. त्या इथं आल्यानंतर त्या किल्ल्याला भेट द्या. आणि उदगीरचा टाईम जे होता ते 10:30 होता. पण गाडी इथं लेट झालेली आहे. बघूया मित्रांनो आता गाडी किती वाजता निघते इथं. चला. आणि उदगीरविषयी तुम्हाला आणखीन एक माहिती असेल तर उदगीरला तुम्ही समजा पानिपतची लढाई माहीत असेल तुम्हाला तर पेशवे वगैरे उदगीरच्या किल्ल्याचंही हैदराबादचे निजाम आहेत त्याच्यासोबत युद्ध झालं होतं. त्याच्यामध्ये निघाले होते. आपली ट्रेन इथून निघालेली आहे. त्या 10:30 टाईम होता. जवळपास 11:30 वाजले. एक तास गाडी लेट झालेली आहे. आणि बघूया पोटामध्ये झोप लागलेली आहे. तसं आपण थोडा नाश्ता केला होता. आता परभणीला पोहोचल्यावर आपण जेवण करूया. हे आपण आता
गिर स्टेशन सोडत आहोत. उदयगिरी नावाचा किल्ला आहे इथे, नक्की चालल्यानंतर तुम्ही त्या किल्ल्याला भेट द्या. आपण आलेलो आहेत आत्ता लातूर रोडला, जे की लातूर रोड हे जंक्शन झालेलं आहे. तिथून एक रूट जो आहे तो एक लातूर नंतर उस्मानाबाद आणि तसाच पुढे कुरुडवाडी जातो. चला मित्रांनो भेटूया, आपली गाडी निघत आहे. गेलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 लातूर रोडला आणि हे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 3. आपली गाडी निघालेली आहे आणि जो तुम्हाला म्हटलंय मी इथून जंक्शन कसाठी म्हणतात ते रूट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो जसं तुम्हाला मी सांगितलं की लातूर रोडला लातूर जंक्शन असं का म्हणतात, तर एक जो ट्रॅक तुम्हाला सांगितला आहे तो जातो कुठं, लातूर उस्मानाबाद पुढे कुरुडवाडी मिरज वगैरे जातो तो. हा जो ट्रॅक आहे तो मी आणखी तुम्हाला पुढे दाखवतो. हे मित्रांनो हा जो ट्रॅक आहे, हा ट्रॅक जो चालला आहे तुम्ही पाहू शकता पुढे, हे बघा आणखी जवळ. हा जो ट्रॅक चालला आहे हा तुम्हाला सांगितल्यानुसार हा चालला आहे लातूर उस्मानाबाद कुरुडवाडी, पुढे तो चालला आहे रूट हा मिरज पंढरपूर, हा रूट आहे तो मित्रांनो. त्यासाठी लातूर रोडला लातूर रोड जंक्शन असे म्हणतात, जंक्शन यामुळे म्हणतात. जंक्शन तुम्हाला कळलं असेल नक्कीच की लातूर रोडला जंक्शन काय म्हणतात. एक जे विखाराबद जातो रूट, दुसरा जो आपण परभणी चाललो आणि तिसरा जो आहे तो लातूर उस्मानाबाद पुढे मिरज वगैरे जातो, त्यामुळेच इथे लातूर रोडला लातूर रोड जंक्शन असे म्हणतात. जंक्शन कशामुळे म्हणतात हे तुम्हाला कळलं असं. चला मित्र बाजूला सिमेंट फॅक्टरी आहे, ही ती आहे सिमेंट फॅक्टरी. कारण की इथे एक थर्मल आहे, ते थर्मल पण मी तुम्हाला परभणीला जाताना दाखवेल. सिमेंट फॅक्टरी आहे ही, बऱ्यापैकी मोठी कंपनी दिसते सिमेंटची, कोरोमंडल किंगची सिमेंट फॅक्टरी आहे ही. इथे नाव पाहू शकता तुम्ही कोरोमंडल किंग. तुम्हाला जे गेट बंद दिसत आहे ते सिमेंट फॅक्टरीमध्ये जाते आणि त्याच्या बाजूचा जे इलेक्ट्रिकचा ट्रॅक दिसतोय तो आहे परभणी जातो. जवळपास बघायला गेलं तर इलेक्ट्रिकचं काम इकडं जोरात झालेलं आहे, केबल वगैरे ओढलेले दिसतात आपल्याला. आणि आता आपण लवकरच परळी रजिस्ट्रेशनला पोहोचू. आपण आता परळी रजिस्ट्रेशनला पोहोचलेलो आहे आणि आपल्या गाडीचा टाईम होता 21, गाडी बरोबर 21 आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, परळी जे आहे हे ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि या मंदिराचा जे जीर्णोद्धार आहे, जे अहिल्याबाई होळकर होत्या त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार 1706 केलेला आहे. तुम्ही आल्यानंतर नक्कीच या मंदिराला एकदा व्हिजिट द्या, नक्कीच तुम्ही देवाचं दर्शन घ्या हर हर महादेवचं. आणि इथून आता आपली गाडीचा टाईम जे आहे ते 21 होता, बरोबर 21 पोहोचलेली, पण इथं लोको रिव्हर्सल आहे जे की इंजिन चेंज होते. हे काही जंक्शन नाही आहे पण हे रेल्वे स्टेशनच तसं बनवलेलं आहे की लोको रिव्हर्सल. जसं की तुम्हाला इकडं बँगलोर वगैरे विखाराबाद जायचं असेल परभणी आल्या तरी इथं इंजिन चेंज होते आणि विखाराबाद बँगलोर त्या साईडनं ट्रेन आली असेल तरी इथं इंजिन लोको रिव्हर्स होते. त्यामुळे दोन्ही साईडून कसे तुम्ही आल्या तरी गाडीचं लोको रिव्हर्सल होते या ठिकाणी, म्हणून गाडी जवळपास इथं 20-25 मिनटं थांबते. आणि आपले गाडीचं आता इंजिन बदललेलं आहे, इंजिन आता येईल पुढे आल्यानंतर तुम्हाला मी पाहू. आपण जाऊ तिथं, दिसते का पाहू, दिसलं तर तुम्हाला मी नक्कीच दाखवत इंजिन चेंज होताना. पण इथून मागून तरी इंजिन निघालेलं आहे आणि आपली गाडी जी आहे ती प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आलेली आहे. तुम्हाला एक आणखीन गोष्ट सांगतो मी की परभणी जिल्ह्यातलं एक गंगाखेड तालुका आहे, तिथील एक गाव आहे शेळगाव. त्या शेळगावाचा विष्णू पुराणामध्ये
असं लिहिले म्हणतात की ज्यावेळेस भस्मासूर होता तो फार इथे लोकांना त्रास देत होता आणि त्यानंतर तुम्हाला सर्वांना माहीत असेल की विष्णुदेवानं मोहिनी अवतार घेतला होता. मोहिनी अवतार घेतल्यानंतर त्यांनी भस्मासुराचा या ठिकाणी वध केलेला आहे. तुम्ही कधी शेळगावला गेले तर जी नदी आहे गोदावरी ती पहिले शेळगावमधून वाहत होती असे इथले लोक सांगतात शेळगावचे. आणि तुम्ही समजा तिथे गेले तर कुठं तुम्ही समजा एक ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही समजा कान लावून बघितला तर नदीचा आवाज येतो आणि त्या गावात गेल्यानंतर तुम्ही अख्खा इख्खा पण तुम्हाला भेटेल की इथे भस्मासुराचा वध केलेला आहे वगैरे अशी तुम्हाला. आणि त्या गावाला तसं शेळगाव महाविष्णूही म्हणतात त्यामुळेच म्हणत असतील ज्यांनी कोणी विष्णुपुराण वाचलेले त्या ठिकाणी अशी या रेल्वे स्टेशनला माहिती दिलेली तीच माहिती तुम्हाला सांगतो. शेळगावला नक्कीच जा. इथून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर आहे आणि परभणीत तुम्ही गेलं तर जवळपास 55 किलोमीटरला परभणीहून शेळगाव महाविष्णू आहे. नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जा. एकदा महादेवाचं तिथलंही दर्शन तुम्ही घ्या. हे आपलं लोक आलेलं आहे. हे लोक इंजिन आलेलं आहे आपलं प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर. ही गाडी आहे जवळपास बघितलं तर साधारणतः 20 ते 30 फुटाचं अंतर आहे दोन्हीमध्ये. सध्या आपण पाहूया कसं कसं ते हळूहळू इंजिन लावतात गाडीला. गाडी ही निघालेली आहे. या ठिकाणी झेंड्याने बघा ते कसं डायरेक्शन देत आहे. हिरवं येऊ द्या आणि लाल म्हणजे स्टॉप. हळूहळू गाडी जात आहे. गाडी थांबलेली आता. बघा इथं जवळ आले लागले गाडीला. गाडीचं इंजिन जे आहे ते जोडण्यात आलेलं आहे आणि गाडीचं जे इंजिनचा जे नंबर आहे 1 6 5 8 दक्षिण मध्य रेलवे गुंतकल जे डिझेल लोकोशेड आहे तिथली ही गाडी आहे डिझेल लोकोशेड. मित्रांनो इंजिन जोडलेलं आहे. आता जवळपास 10 ते 15 मिनटात आपली गाडी निघल. आपलं जे रिझर्वेशन सीट आहे तिथं आपण जाऊन बसू. गाडी निघाल्यानंतर तर तुम्हाला पुढं एक गोष्ट आहे तुम्हाला मी सांगितली होती ती गोष्ट मी दाखवल. चला मित्रांनो पुढे आता. मित्रांनो आपली ट्रेन आता निघालेली आहे. आणखीन जवळ आलेले त्याच्या जवळजवळ जात आहे आणि जे गंगाखेड रोड आहे त्या रोडून तुम्ही गेलात तर जवळ आहे त्या रोडून. आपण आता गंगाखेडला आलेलो आहेत. हे गंगाखेड रेल्वे स्टेशन आहे आणि इथे एक सुप्रसिद्ध कलम भेटते गंगाखेडची. तुम्ही कधी गंगाखेडला आल्यानंतर ती कलम घ्या. आणि मित्रांनो तुम्हाला जसं मी मागचा एक माझा ब्लॉग बघितला त्यामध्ये सांगितलेलं आहे की इथं एक बालाजीचं मंदिर आहे. ते मंदिराला पण दर्शन जा आणि त्याच्याविषयी मी पण ब्लॉग बनवेल. ते पण तुम्ही ब्लॉग आल्यानंतर पहा. ते पण माझं चालू आहे गंगाखेडला येऊन ते ब्लॉग बनवायचा. गंगाखेड रेल्वे स्टेशन येऊ. मित्रांनो आपली गाडी आता निघाली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून आणि आपलं जे शेवटचं रेल्वे स्टेशन आहे परभणी ते आपण जवळपास 1/4 ते 1/5 तासात पोहोचू. गाडी तशी लेट होती पण परळीपासून गाडीनं टाईम कव्हर केलेला आहे. मित्रांनो आपण आता गोदावरी नदीच्या पुलावरून चाललोय जे की दक्षिण गोदावरी असे म्हणतात. दक्षिण गंगा गोदावरी त्र्यंबकेश्वरपासून उगम होते या नदीचा. आणि पुढे तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये सांगितलं त्यानुसार पुढेही तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये जाते. ट्रेन आलेली आहे. आपण पोहोचलेलो आहे परभणी रेल्वे स्टेशनला.
गाड़ी जवळपास एक 15-20 मिनट लेट आलेली आहे। चला निघूया आपण आता बाहेर। चला मित्रांनो भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये।